आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. बदलापूर मध्ये भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्यासह दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला सेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला होता. याबाबत आज भाजप नेते किरेट सोमय्या यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. यावेळी त्यांनी आधी मुंबईत शिवसेनेचा माफियाराज आहे, आता शिवसेनेला महाराष्ट्रात माफियाराज करायचा आहे. आरोपींना अटक झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिला. तर मानखुर्दच्या आगीबाबत बोलताना सोमय्या यांनी येथे माफियांचा अड्डा आहे, मात्र या ठिकाणी सातत्याने कारवाई होत नाही. मुंबई महापालिकेत माफिया बसले आहेत. जोपर्यंत मुंबई महापालिकेतील माफिया दूर होत नाही तोपर्यंत हा आगीचा शाप तसाच राहणार. काँग्रेसच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या मागणीबाबत बोलताना महाविकास आघाडीचे नेते नाट्यकार आहेत, मूळ समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी असा काही तरी स्टेटमेंट करतात. माणिकराव स्टेटमेंट करू नका, राहुल गांधीमध्ये दम असेल तर विरोधी पक्षात बसा, असा टोला माणिकराव यांना लगावला. शिवसेनेच्या इंधन दरवाढ आंदोलनाबाबत बोलताना राज्याने 49% टॅक्स घेऊ नये तसा ठराव करत केंद्राकडे मागणी करा, आंदोलनाची नाटकबाजी बंद करा असे सुनावले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आधी मुंबई महापालिका माफियांचा अड्डा होती, आता शिवसेनेचं लक्ष आहे की संबंध महाराष्ट्राला माफिया राज मध्ये परिवर्तित करावं. हे पाहतायत की कशा प्रकाराने हल्ला केलाय. या तिघांना मी इथे भेटलं, प्रत्यक्ष पाहिलं हेमंत भोईर आणि सहकाऱ्यांना. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आता मंत्रालयातच माफिया बसायला लागल्यात आणि त्यामुळे कोणावर काही कारवाई नाही. मुख्य आरोपी फिरतोय आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत आहे आणि हे आम्ही मान्य करणार नाही. त्या मुख्य आरोपीला पकडावत लागणार, कोणी कितीही दबाव आणला तरी त्याला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. मुंबईच्या मानखुर्दमध्ये आग लागलेली आहे, त्याबद्दल काय सांगा? मानखुर्दमध्ये हे जे कचरा का अड्डा आहे तो माफियांचा अड्डा झालेला आहे. साडेचार वर्षापूर्वी अति भीषण आग लागली होती. तिथे ऑइल माफिया, स्क्रॅप माफिया, कचरा माफिया हे सगळे एकत्रित येतात, परंतु पुढे कारवाई होत नाही. 4-6 महिने सुधारणा होते पण मुंबई महापालिकेतच माफिया बसलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा हा माफिया बेफाम काम करतात. आज पण जी आग लागली आहे ती तशीच आहे. जोपर्यंत मुंबई महापालिकेचे माफिया दूर होत नाही हा आगीचा शाप तथाच राहणार. किरीट भाई, माणिकराव ठाकरे जे आहेत ते काँग्रेसचे, त्यांनी म्हणाले की आम्ही तुमच्या जर सरकारसोबत राहायचं असेल तर आम्हाला उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागेल. तुम्ही काय सांगाल, कुठेतरी महाविकास आघाडी सरकार आता तुटण्याच्या याच्यावर आहे? हे सगळे नाट्यकार आहेत. मग उद्धव ठाकरे जे असतो, माणिकराव ठाकरे असतो की शरद पवार असतो, त्याचे मूळ इश्यू असतात. तिथून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी अधूनमधून असे स्टंटबाजी करतात. आज आमचं आंदोलन आहे की विधेयता विषयावर 75 लाखांचं कनेक्शन तो तोडणार आहेत आणि हे सगळे नाट्यबहादूर घोषणा करायचं उद्धव ठाकरे साहेब पासून नितीन भाऊ पर्यंत की आम्ही वीज मोफत देऊ आणि आता तिप्पट बिल देतात. 1 एप्रिल पासून 22% दरवाढ केलेली आहेत. म्हणून माणिकराव ठाकरेंना स्टेटमेंट करू नका. हो, राहुल गांधी मध्ये दम असेल तर सरळ येऊन विरोधी पक्षात बसा. मी जसं आपल्याला सांगितलं की नाट्यकार उद्धव ठाकरे साहेब, मला सांगा पेट्रोल आणि डिझेलवर जर टॅक्सेस लावले जातात तर ते 49% टॅक्स हे राज्य सरकारला मिळतोय. मग शरद पवारांनी, उद्धव ठाकरेंनी, अजित पवारांनी सांगावं ना मोदी सरकारला, पत्र लिहून पाठवून द्या, राज्य मंत्रिमंडळाने प्रस्ताव पारित करावा, आमच्या इथल्या 49% टॅक्स घेऊ नका, ऑटोमॅटिकली पेट्रोल डिझेल 70% खाली जाणार. म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना सांगा आता नाटकबाजी बंद करा आणि इमानदारीने राज्य करा. पुन्हा एकदा धनंजय मुंडे कुठेतरी अडचणीत येताना दिसतायत. खरं म्हणजे त्यांच्या तिसऱ्या बायकोनी माझा ते संपर्क केला होता, दुसऱ्या बायकोनी पण 2 दिवसापूर्वी त्याचा वकिलांनी संपर्क केला आहे, पण उत्तर शरद पवारांनी द्यायचं आहे. शरद पवारांनी धनंजय मुंडेला सर्टिफिकेट दिलं होतं ना निर्दोष, त्याचा
उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसैनिक गुंडगिरी करतात, मुख्यमंत्री संपत्ती लपवतात आणि धनंजय मुंडे संतती लपवतात. मनसे कोण आरोप करते की आता खंडणीखोर शिवसेना झालेली आहे? खंडणीखोर छोटा शब्द आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या राज्यात तो लूट चालली आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतः 2.5 कोटीत जे दहिसरमध्ये बिल्डरकडून जमीन घेतली ती महापालिकेने 900 कोटीत विकत घेतली, 349 कोटीचं पेमेंट केलं. आणि त्याचं उत्तर द्यायला उद्धव ठाकरे साहेबांकडे उत्तर नाही आहेत. अरे दो मुख्यमंत्री स्वतःचे 19 बंगलो लपवतात, त्या अन्वय नाईक करून 4.10 कोटी जमीन दादागिरी करून 2.10 कोटी घेतली, त्यांच्याकडून कसली न्यायाची अपेक्षा करतात? शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणताय की प्रदेशाध्यक्ष पद जे यांना मिळालं किंवा त्यांनी जे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला हे सगळी नाटके आहेत. तुम्ही 13 महिन्यात कोविडमध्ये लुटालूट केली, आता 5,000 खाटांचा हॉस्पिटल तणावाने लूटमार, पेट्रोलमध्ये लूटमार, विजेमध्ये लूटमार, हे सरकार लुटारूंचं सरकार आहेत, लुटतायत. आणि दुसऱ्या बाजूला कोणी मध्ये आलं तर अशा प्रकारचे हल्ले करतात, तिथून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी कधी स्पीकरची बात करायची, कधी उपमुख्यमंत्रीची बात करायची. पण जे माफियांचं राज्य चाललं आहे त्याच्याबद्दल काही करत नाही. कोणाचं? नाना पटोले. शुभेच्छा द्याल का त्यांना प्रदेशाध्यक्ष? सगळ्यांना शुभेच्छा, पण सगळ्यात चांगली जास्त अधिक शुभेच्छा महाराष्ट्राच्या जनतेला की या शाप पासून केव्हा मुक्त होणार. म्हणजे नाना पाटोलेंना कोणी शुभेच्छा देत आहे? नाव घेऊन नाना पाटोळे पासून सगळ्यांना शुभेच्छा की देवा या आघाडी सरकारला थोडीशी बुद्धी दे. धनंजय मुंडे प्रकरणी बोलताना उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक गुंडगिरी करतात, मुख्यमंत्री संपत्ती लपवतात आणि मुंडे संतती लपवतात असा मिश्किल टोला लागवला. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, बदलापूर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.